हेलो हाँ सर, नमस्कार। नमस्कार। पुण्य लागल फोन। हेलो हेलो। सचिन भैया बोर बोल दो टाइगर ग्रुप। हाँ सर, आप एक बोला तो दो कि जालना जिल्हा है, बर जालना जिल्ह्यात कोर्ट माफी शेतीचा वाद होता थोडा, बर ते काय झालं शेतीचा वाद असताना आपल्याकडे दादागिरी चालू आहे कि जालना जे आमदार व खासदार असतील सगळे, बर पण बर गरीबावर हे जे अन्न होत असलं याला सध्याचा न्याय नाहीये। का बर नाही दादा? तर तुम्हाला मी व्हिडिओ आणि फोटो टाकतो, कारण की जे कोर्टातून आधीच आला शेतीवादी, जे जर हुकूम झालेला असताना, जे जर समोरची जी पार्टी विरुद्ध असताना की आदेश असताना जर ते डायरेक्ट दादागिरी करायला लागले, तर ते आपण भरपूर मागितलं यांच्याकडून, पण ते निघा आपल्यासाठी काही केलं नाही। जर याच्या नंतर करणार मग ते काय कामाचा विषय? नाव काय म्हणतो दादा? सरकारी घाटीमध्ये बी जाऊन सनि डॉक्टर सुद्धा मॅनेज करायची प्रयत्न त्यांचे पैशामुळं, आपले कमपडताय समज पैशामुळं बरं, तर आपल्याला काय म्हणणं की सत्याला न्याय पाहिजे। आता तुम्हाला सांगतो, इतका गंभीर मार आहे वडिलाला भावाला आईला, तर माझं काय म्हणणं होतं, एवढं होतं पोलीस संरक्षण पोलीस महाराष्ट्र आपल्यासाठी आहे, पण जर ते मॅनेज होऊन जर ते 300 सव्वीस दाखल करायला लागले याचं काय? सत्याला न्याय नाही ना, पैसा मागायची ना ही। दादा तुमचं नाव काय म्हणलं मला? माझं नाव लक्ष्मण लाला इंगळे। तर माझ्या वडिलाला मार कमीत कमी तुम्हाला सांगतो दोन्ही पायाला फ्रॅक्चर आहे, एक एका पायाला 12-12 10-10 टाके पडलेले, पुन्हा कान तोडलेला आहे। तुम्ही शेतकरी आहे का? हा शेतकरी जी मी जालना जिल्ह्यामधून बोलतोय का? हा जालन्यातून कुंभे फळ, जालना जिल्हा हे कुंभे फळ आहे तिथं गाव। बरं, नेमका विषय काय? विषय काय आहे, शेतीचा वाद चालू होता 2011 पासून चालू आहे आजपर्यंत, पण आपण ज्यावेळेस समज कोर्टातून मनाई हुकूम दिला आपल्याला किंवा आदेश दिला, त्याच्यानंतर पोलीस संरक्षण घेऊन सनी आपण बांध वगैरे टाकला, त्याची जमीन 30 गुंठे होती ती 30 गुंठे सोडून दिली। फक्त काय आहे, आता जुनी 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 गोष्ट आहे आजोबाची, ते हलक्या भारीवर वाटणे असते ना, तर ती आपण त्या हिशोबाने केलं, ते 2 एकर आपल्या नावचं होतं आणि त्याच्या नावचं समोरच्या नावाचं म्हणजे ते लांबचा नाही, आपला वडिलाचा चुलत भाऊ आहे, पण त्यांनी इतके बी अत्याचार केला की आपल्याला कोणीच दखल द्याल नाही जालना जिल्ह्यात। बर बर बर, शेतात तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहता ना, तर तुम्ही बी आचार तर स्वस्तान की बाबा एवढं का झालं, म्हणजे कुठल्या तुमच्या भाऊकीमध्ये भाऊकीतलं मॅटर आहे शेतातलं का दुसऱ्याचं मॅटर आहे? नाही भाऊकीच आहे, भाऊकीच मॅटर आहे। बर हा, पण ते काय झालं, समोरचे जे माणसं आहे ते दुसऱ्याला धरून हे करतात आणि आपले वडील कसे सत्याने चालते, तर त्यावेळी समज कोर्टाने जे आदेश दिले पोलीस संरक्षण घेतलं आपण सगळं काही, 3 वर्ष झाली भांडून मिटून। आता हे अर्जुन खोतकर तुम्हाला ऐकण्यात असतील, खोतकर म्हणून आमदार, अर्जुन खोतकर आमदार, हा आमदार जालन्याचे। बर बर, आणि दुसरे झालं कैलास गोरंडे आमदार, तर हे सुद्धा आपले म्हणजे आम्ही तर माणसं समज शिवसेनेचंच होतो, पण ज्यावेळेस ते आपल्याला मरण या लागले, जे आपलं रक्त निघलं तरी ते आपल्याला पायाला तयार नाही, मग त्यांचा विषय सोडून द्याला आपण। बर बर, तर जी पार्टी समज चुलत भाऊ आहे ते आपले वाढल्याचे ते कैलास गोरंडेची माणसं आहे, ते निसर्ग त्यांनी म्हणजे 307 गुन्हा दाखल ही मॅटर आहे, पण तरी बी त्यांनी सगळं मॅनेज करून काही गुन्हा दाखल केला नाही 307 चा, त्यांनी काय केलं मारहाण भांडण्याचं केलं, 326 323 324 केली, पण आपलं एवढं व्यक्तिगत की बाबा आपल्याला आपल्याला बळ नाही, त्यांना बळ आहे भांडाला, तर त्याच्यासाठी त्यांना 307 दाखल व्हावं म्हणून आपण गण अर्ज केले, SP ला अर्ज केला, DSP ला केला, कलेक्टर लोक गेला, तरी काही व्हायना नाही, मग याचा अर्थ आमच्या जीवाला धक्का बसून आला, आमचा एकच घर आहे। त्यांच्याकडे रिव्हॉल्वर आहे का? रिव्हॉल्वर दाखवून तुम्हाला धमकी देतात का? हा रिव्हॉल्वर नाही त्यांच्याकडे, पण ते ताकदीच्या भरोशाने आपलं, आता तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी, गन म्हणजे काय? गन नाही त्यांच्याकडे, गन नाही। मग गन काय? पिस्तूल नाही त्यांच्याकडे। गन बोलले मला वाटलं तुम्ही ते रिव्हॉल्वर दाखवून तुम्हाला काय धमकी देतात का? नाही, ते डायरेक्ट असे डायरेक्ट मारतात ना ते,
अच्छा अच्छा बर भाऊकीतलं मॅटर असे मला मला सांगायचं दादा एक मिनिट तुम्हाला भाऊकीतलं मॅटर आहे मला मिटून घ्यायचं ना शेतात तुमचं विषय तर तुम्हाला सांगतो मी अजून खोतकर ऐकले असताना त्यांच्या स्वतः त्यांच्या जवळ मिटलेलं आहे मॅटर बर तरी चुलत चुलता काय करतो ते आम्हाला मारासच करतो कधी पण बर पोलिटिशियन कडून काय मदत झाली का तुम्हाला नाही बर मग समोरच्या पार्टीवाल्याचं नाव काय भाऊसाहेब बापूराव इंगळे भाऊसाहेब बापूराव इंगळे इंगळे दोन्ही एकमेकावरती केसेस केलेले का तुम्ही हा त्यांनी काय केलं आता आपली हाफ मटरची केस टाकायची ना तर त्यांनी मॅनेज केले पैसे देऊन सनी त्यांनी काय केलं आपलं आपली जी आपल्या आपल्या मन इच्छे समज त्यांना तीनशे सात दाखल व्हायला पाहिजे होते ही मॅटर पाहून की कान तोडलेला पुन्हा पायाला फ्रॅक्चर आईला मार डोक्याला दोघा भावाला दोन दोन तीन तीन टाके डोक्याला मार बर ह्या विद्यार्थी म्हणजे कोणी बी आज म्हणत की हे मॅटर पाहून हिडो पाहून आपली शूटिंग हिडो फोटो आहे आपल्याकडं एवढं असताना जर तीनशे सात कान हे विचारात पडले नाही बर बर मग आमचं आमचं म्हणणं होतं की बाबा ही 307 दाखल व्हायला पाहिजे होती पण पोलीसवाल्यांनी काही दाखल घेतली नाही दाखल तर माझं म्हणणं होतं की बाबा एस पी हे काय मग हे जर आपल्यासाठी नाही म्हणता मग काय कामी यांची वरती समोरच्या पार्टीवाल्याचे केसेस घेतले पण तुमचं घेतलं नाही का केस घेतली पण कलम कलम कमी टाकले ना ते आज मोकळे त्या कलम वरती काय ऍक्शन घेतली का त्यांनी ऍक्शन कलम काय फक्त ते सात आरोपी होते ते फक्त एकच आरोपी गुतीला त्यांनी बाकी सगळे ह्यामध्ये आणखीन तुम्हाला त्रास करत आहेत का त्यांनी त्रास म्हणजे डायरेक्ट शेतीमध्ये गेले की ते डायरेक्ट आमच्यावर धावकार लागले अजून पण बरं ठीक आहे त्या पोलिसांचा नंबर आहे का तुमच्या त्या पोलिटिशियनचा पोलिटिशियनचा पी एस आय साहेब आहे म्हणून चालते मग त्या साहेबांना बोलू का मी साहेबाला बोला की मग 307 दाखल झाली का नाही झाली 307 त्यांना आम्ही बोललो पण ते काय आमचं मानायला तयार नाही आम्ही एस पी ऑफिसला आहे ना दोन अर्ज दिले हॅलो बोला बोला ऐकतोय हा तर एस पी साहेब आहे का त्यांना दोन अर्ज दिले त्यांच्याकडून बी काही झालं नाही मग आमचं म्हणजे ऐकून घ्या कुठल्या साहेबांचा नंबर आहे पी एस यांचा नंबर सांगा मला माझ्याकडून सहकार्य करतो त्यांना बोलतो मी आणि उद्या सकाळी जाऊन भेटा साहेबांना त्या ठीक आहे त्या साहेबांचा नंबर सांगा मला लगेच होता एक मिनिट चालू तर अटकपुरी जाणीव घेतलेली त्यांची घेऊ द्या पण आता तुम्हाला त्रास द्याल ते ना त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना हो हो नाही तर तुम्हाला आणखीन दुसरंच काय तर करून टाकतील ते लोक नाही नाही त्या दिवशी तुम्हाला काय सांगतो वडील वारले असते तीनच महिने झाले आपल्या वडिलाचे बायपासचं ऑपरेशन झालं होतं दीपक हॉस्पिटलला मी सचिन भाई पवार बोलतोय साहेब टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पी एस आय साहेब जालना जिल्हा तालुका पोलिस बोलतोय ना बोला साहेब माझ्याकडे कम्प्लीट आले पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय मी पूर्ण भारतभर आणि भाऊसाहेब बापूराव इंगळे ह्या नावाने कम्प्लीट आहे माझ्याकडे मुरलीधर इंगळे यांच्या नावानं काही त्यांचं शेताचं मॅटर आहे वाटतं ते लोक जाऊन आणखी शेतामध्ये जाऊन त्यांना व्यक्तींना गरीब लोकांना जाऊन धमकी दिली तर कुरडाईन वगैरे काय मारताय म्हणून तुमच्याकडे कम्प्लीट दाखला आहे का सर साहेब आपण गावाचं नाव सांगितलं तर बरं होईल गावाचं नाव पूर्ण जालना जिल्ह्यात त्यांचं प्रॉपर साहेब जालना जिल्ह्यात असं जर म्हणलं कसं कुंभेपळ या गावाचं नाव म्हणते सर कुंभेपळ हॅलो सर त्यांच्या गावाचं नाव कुंभेपळ कुंभेपळ बर काय विषय त्यांचा शेताचा विषय भाऊकीमध्ये आणि तुम्हाला जे मगाशी नाव सांगितलं सर त्याविषयी ते समोरचे मुरलीधर या विंगळे यांच्या नावानं कम्प्लीट आहे समोरच्या भाऊकीचे आणि ते समोरचे भाऊकीवाले जाऊन त्या शेतामध्ये त्यांना मारण वगैरे कुरड्यान वगैरे मारण चालू आहे त्यांचं सकाळी मी त्या व्यक्तींना पाठवून देतो पोलिटिशियनला साहेब बरं मी त्यांना थोडं सहकार्य करा तुमच्याकडून सर ठीक मी तुळजापूरून पूर्ण भारतभर काम करतोय सर आपल्याला काय सर तुम्हाला काय मदत हवी तर सांगा आपण पण करेन तुम्हाला मदत सर ओके सर त्यांना करा सर थोडस करे हो हो हा दादा मी साहेबांना बोललोय हो तुम्ही सकाळी पोलिटिशियनला जावा आणि तुमचं जे कॅम्प काय मॅटर आहे तुम्ही स्पष्टपणे त्यांना साहेबांना समोर सांगा तुम्ही तुम्हाला मदत करतील त्यांनी ठीक आहे ठीक तुम्हाला वेळ टाकले फोटो टाकले तेवढं बघा ओके दादा बघतो मी काय हरकत नाही तुम्ही आणखीन तुम्हाला काय मदत पाहिजे तर सांगा सकाळी जावा तुम्ही तुमचं काय मॅटर आहे तुम्ही साहेबांसमोर पूर्ण सांगा आणखीन लोक मला धमकी वगैरे देत आहे जसे मला तुम्ही कल्पना दिली तसे तुम्ही साहेबांसमोर सांगा तुम्हाला मदत करतील ठीक आहे हो हो सर धन्यवाद ओके ओके